नमस्कार मंडळींनो, मी चले राजहंस वॉटर पार्कला आणि रिझॉर्टला. हे आहे विरार वेस्टला नवापूर येथे. गाईज, जर तुम्ही इकडचे रस्ते बघितलेत ना, आता थोडा थोडा तुम्हाला कोकणात आल्यासारखं फील देईल. म्हणजे इकडची घरं, इकडचे रस्ते, अर्धा कोकण आहे म्हणायला हरकत नाही. जर तुम्हाला कोकणात जाता आलं नाही ना, तुम्ही विरार वेस्टला नक्की व्हिजिट करा, कारण विरार वेस्ट म्हणजे अर्धा कोकण आहे. फायनली पोचले आपण राजहंस रिझॉर्टला आणि बाहेरूनच खूप जास्त खुश होते. आतमध्ये गेल्या गेल्या इकडचे ॲम्बियन्स बघून मला असं वाटलं की आपण बाहेर कुठेतरी फिरायला आलो. हे यांचे दोन तिकीट्स होते ज्याच्यात ब्रेकफास्ट आणि लंच होतो, आणि त्यांनी लॉकरसुद्धा दिलं होतं ज्याच्यात आपण सामान आपलं लॉक करू शकतो. सो गाईज, आतमध्ये गेल्या गेल्या इकडचे राईड्स बघून मी खूप जास्त खुश झाले आणि फायनली गेले राईड्सकडे. सो मी कन्फ्यूज होते की कोणते राईड्समध्ये बसू, आणि इथे खूप जास्त राईड्स होते. सो मी फायनली पहिल्या ह्याच्यात बसलो आहे जो खूप जास्त हार्ड होता, पण इकडे जे दादा होते त्यांनी मला खूप जास्त समजावून सांगितलं आणि मी त्याच्यात बसले. सो माझी खरंच भीती निघून गेली आणि मी खूप जास्त ही राईड्स एन्जॉय केली. गाईज, जर तुम्ही विरारला आला तर नक्की या रिझॉर्टला व्हिजिट करा, कारण की खूप छान आहे हा रिझॉर्ट. सो गाईज, आता आम्ही आलो आणि राईड्स केल्यानंतर हा सेक्शन होता लहान मुलांचा, ज्याच्यात लहान मुलं खूप जास्त एन्जॉय करू शकतात, पण मला असं वाटतं याच्यात मोठीच लोकं जास्त एन्जॉय करत होती. सो जाऊ दे, चला आपण आता आलो आहे डान्स फ्लोअरकडे. आणि डान्स फ्लोअर म्हटलं की आपला आवडीचा विषय आहे. आणि मग तिकडे गेल्या गेल्या मी जास्त खुश याच्यासाठी झाले, कारण इथे फक्त मराठी गाणी आणि अगदी कोळी गाणी स्पेशली लागत होती, आणि स्पेशली मयूर नाईक दादा आणि परमेश माई दादा यांचीच गाणी जास्त लागत होती. सो मी जास्त खुश होते, कारण जिथे अगदी कोळी गाणी वाजतात तिथे विषयच नाही, आपण फुल एन्जॉय करतो. आणि मला एक सांगायला आनंदसुद्धा होते की हा रिझॉर्टसुद्धा एक आपल्या आगरी दादाचाच आहे, ज्यांचं नाव आहे दयानंद मेहर दादा. खरं तर दादांनी खूप छान मॅनेजमेंट केलं, म्हणजे इकडचं ब्रेकफास्ट असू दे, लंच तर खूपच भारी असू दे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही लंच खूप भारी होते, मला खूप जास्त आवडलं. आणि इकडची स्पेशली मॅनेजमेंट खूप छान, जिथे रिस्पेक्ट मिळते ना आपल्याला तिथे जायला कधीच काही वाटत नाही. सो खूप छान होतं. मी नक्की तुम्हाला सांगेल की विरारला आला तर या रिझॉर्टला नक्की व्हिजिट करा, खूप भारी रिझॉर्ट. सो मी फुल राईड्स एन्जॉय करत होते, स्विमिंग पूलची एन्जॉय करत होते. आणि असंच एक हे झालं की मला दोन तीन माझे इन्स्टा फॅमिली मिळाली आणि मी जास्त खुश झाले, कारण की आपल्याला जर दोन लोक ओळखीची मिळाली ना की तो आनंद किंवा त्या कामाची पोचपावती मिळाली असं म्हणतात. सो तसंच माझ्यासोबत झालं आणि मला खूप भारी वाटलं. सो मी नंतर मी राईड्सकडे गेले, राईड्स एन्जॉय केले, आणि नंतर आले मी कपल राईड्सकडे. त्याच्यात मी खूप जास्त एन्जॉय केला आणि ही व्हिडिओ शूट केली. बऱ्याच व्हिडिओ शूट करता नाही आला, पण ही व्हिडिओ स्पेशली मी शूट केली आणि खूप मजा आली. खरं तर याच्यात खूप भीती वाटली होती मला, पण मी खूप जास्त एन्जॉय केलं. सो गाईज, जर तुम्ही वॉटर पार्कला आलात ना तर प्रत्येक राईडची मजा घ्या, कारण की तुमची भीती निघून जाईल आणि तुम्ही लाईफ एन्जॉयसुद्धा करू शकाल. सो गाईज, चलो. या रिझॉर्टची पूर्ण माहिती मी कॅप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही नक्की कॅप्शन रीड करा. थँक्यू.